चिपळूण तालुक्यातलं सह्याद्रीच्या कुशीत वसलेलं तिवरे गावाला निसर्गाने सौंदर्य बहाल केलेला आहे आणि तो नजरानं आपल्याला फिरून आपल्याला पाहायला मिळतो. आजूबाजूला डोंगर आणि याच गावामध्ये त्या सह्याद्रीच्या कुशीत वसलेल्या गावामध्ये ती ग्रामदेव ग्रामदेवीचं एक भव्य देवी मंदिर आपल्याला पाहायला मिळतं आणि या देवीचा जो श्रमाचा उत्सव आहे तो गेल्या 3 वर्षानंतर म्हणजे तेरवाशीत समाज म्हणतो त्या समा आपल्याला पाहायला मिळतो. आणि आज या ठिकाणी 27 फेब्रुवारी 28 फेब्रुवारी या 2 दिवस या देवीच्या आदिवासी समाज या ठिकाणी संपन्न होत आहे आणि या समयाला मुंबई पुणे आणि इतर माहेर वसणी असतो देशातून सगळे लोक या ठिकाणी आवर्जून या ठिकाणी उपस्थित राहतात. कारण या देवीचा महिमाच असा आहे की नवसाला पावणारी ती देवी आहे. जो जो भक्त या देवीच्या चरणावरती येऊन आपली मनोकामना पूर्ण करतो त्या सगळ्या भक्तांच्या मनोकामना या ठिकाणी पूर्ण होतात. म्हणूनच या समयाला जवळजवळ 1,00,000 भाविक उपस्थित राहतात. या देवीच्या भेटण्यासाठी या सप्ताहात तालुक्यातील जवळजवळ 6 गावातील ग्रामदेवता या ठिकाणी उपस्थित राहतात आणि तो एक नेत्रदीपक सोहळा आपल्याला काही क्षणाच्या अवधीमध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे. या ठिकाणी देवस्थानाचे अध्यक्ष सन्माननीय लक्ष्मणराव शिंदे साहेब माझ्यासोबत आहेत. मी त्यांना या इतकं विचारतो की आज हे जी अग्रम देवी आपली जी ग्रामदेवता आहे त्या ग्रामदेवता थोडक्यात इतिहास जो आहे तो तुम्ही एकत्रित करावा. 1300 13व्या शतकामध्ये आमचे मूळ पुरुष रघुनाथराव शिंदे या ठिकाणी वास्तव्यास आले. त्या काळी एक बारराव कोल्ह्याचं इथं भयंकर साम्राज्य होत. ते साम्राज्य नष्ट करण्यासाठी आमचे इथे पूर्वज आले. त्या पूर्वजांनी साम्राज्य नष्ट केलं आणि आम्हाला 31 गावचं सुभाष दाभोल तर्फे अंजनवेल हे इनाम मिळालं. त्या आज सगळे जोपर्यंत चालू होतं त्याच्यात इंग्रजांचं सरकार आल्यानंतर ते अस्तित्व नष्ट झालं. आजही आमच्याकडे त्याच्यातली काही भाग गाव आमचे अस्तित्वात आहेत. तसंच आमचे जे पूर्वज पुन्हा आहेत ना मूळ पुरुष आमचे कुडाल मार्गे महाबळेश्वर वाई पार मार्गे या ठिकाणी वास्तव्यास आले. आल्यानंतर प्रथमतः आमचं कुलदैवत रामारुयानी देवी मजरी दादर या ठिकाणी वाशिष्ठी नदीच्या संगमावर बांधण्यात आले. त्यानंतर ही वाघजाईची जत्रा पूर्वी कुडालला वास्तव्यास असताना आमचे पूर्वज येऊन दादरला ही जत्रा करायचे. कालांतरानं आमच्या पूर्वजांना देवीला नमस्कार केला आणि या ठिकाणी तिवऱ्यामध्ये एक वाघजाईचं मंदिर बांधून रामानुजांना आराधना केली की माझं परिवार वाढू दे भरभराट होऊ दे. तसं त्यांनी केलं आणि ती जत्रा आज सगळे या अस्तित्वात आहे. त्याचप्रमाणे एक तिवरे गाव रत्नागिरीच्या जिल्ह्यामध्ये सह्याद्रीच्या कुशीत वसलेलं सगळ्या जाती धर्माचे लोक या कार्यक्रमामध्ये सहभागी असतात. आबालवृद्ध माहेर वासनी सगळे सोयरे इतर खासदार आमदार जे जे नातेवाईक आहेत ज्यांचा संबंध या देवस्थानाशी येतो अत्यंत जागरूक देवस्थान आहे.
नवसाला पाहून होणारं देवस्थान आहे. माझ्यासोबत आमचे मानकरी आनंदराव पिकाजीराव शिंदे, तसेच आमचे अनंत तातोजीराव शिंदे, सुरेश रमेशराव शिंदे आणि आमच्यापेक्षा जास्त काम करणारे आमचे भाऊबन, तसेच आमचे कुणबी समाज, इतर धनगर समाज, आदिवासी समाज, या गावामध्ये वास्तव्य करून असलेली जी जनता आहे त्या देवाला पूर्णतः मानते. यथाशक्ती जे काही त्यांना शक्य होईल त्या देवाच्या जत्रेसाठी, त्याच्या सेवेसाठी जे काही करता येईल ते सगळे एकत्रित येऊन आनंदाने करीत असतात. आता तुम्ही पाहत असतात तेव्हा ओटी भरण्याचा कार्यक्रम चालू आहे. आता पालख्या येतील, ही पालखीचा छबेना 11 वाजता निघेल. ग्रामस्थ जेवण वाढण्याचं काम चालू आहे. 2 तमाशे असतात आणि एवढा भरगच्च कार्यक्रम रत्नागिरी जिल्ह्याच्या चिपळूण तालुक्यात इतका मोठा कुठं होत नाही. हे देवीचं वैशिष्ट्य आहे आणि पूर्वीपासून आम्हाला परंपरेने लागलेलं एक भाग्य आहे असं आम्ही मानतो. धन्यवाद सर. या ठिकाणी आपल्याला देवस्थान अध्यक्ष सन्माननीय लक्ष्मणराव शिंदे यांनी संपूर्ण इतिहास सांगितलेला आहे, म्हणजे कशाप्रकारे देवीची स्थापना झाली आणि त्यानंतर कशा नवीन पिढीने कशा पद्धतीने या ठिकाणी मंदिराची उभारणी केलेली आहे. खरं तर भक्तांना पावणारी देवी एक जागृत देवस्थान म्हणून या श्री वाघ्रांबर देवीचं नाव लौकिक आहे आणि म्हणूनच या ठिकाणी भाविकांची अलोट गर्दी आपल्याला या ठिकाणी पाहावयास मिळते आणि खरं तर सर्व धर्म समभावाचं प्रतीक म्हणून या उत्सवाकडे पाहिलं जातं. तालुक्यातील आणि जिल्ह्यातील अनेक भाविक जण आणि या गावात वास्तव्य करणारे अनेक जाती धर्माचे लोक या त्रैवासी समामध्ये देवीच्या सामील होतात आणि त्यांच्या माध्यमातून हा जो समा आहे तो साजरा होतो. आणि अतिशय आता पाहतोय आपण या सह्याद्रीच्या पुढे बसलेल्या या तिवरे गावामध्ये आज धूलधजीच्या गजरामध्ये आणि देवीच्या नामस्मरणामध्ये एक वेगळंच वातावरण, भक्तिमय वातावरण तयार झालेलं आहे. त्या ठिकाणी मी हे जे म्हणतो मंदिर उभारलेलं आहे, आता पूर्वीचा जो होणारा कार्यक्रम आणि आताच्या नवीन आधुनिक येत्या काळामध्ये होणारा कार्यक्रम याबाबत मी माझ्यासोबत असणारे प्रदीप शिंदे यांना मी विचारतो की नेमका काय बदल काळानुसार झालेला आहे. काळानुसार बदल, आमचे जे पुरीचं मंदिर आहे ते अत्यंत जुनं मंदिर होतं आणि आमच्या अत्यंत आमचे जे काही पूर्वजांपासून आमच्या सर्वांची एक इच्छा होती की हे मंदिर बांधायचं आणि आम्ही आमच्या पूर्ण चतुर्सीमा आमची जे सर्व बहुजन समाज आमचा आहे त्याने आम्ही एकत्र बसून हा निर्णय घेतला आणि देवीने आम्हाला कुठे बाहेर आम्ही पैशाला न जाता आमच्या पूर्ण मुंबईकर पुणेकर ग्रामस्थ बंधूंनी सर्वांनी एकत्रित पैसे बाहेर बसण्याने आम्हाला सर्वांना पैसे देऊन 3 वर्षाच्या आतमध्ये आम्ही 3 वर्ष म्हणजे असणारा हा समा मागच्या समयाला 15 साली आम्ही मंदिर उभं केलं आणि त्याच्या 3 वर्ष अगोदर आम्ही ठरवलं आणि 3 वर्षामध्ये देवी वेग्रांबरी मातेने आम्हाला ती पावन झाली आणि आम्ही 3 वर्षामध्ये मंदिर हे पूर्ण केलं. या ठिकाणी पाहतोय आपण की जी जिद्द जी आहे, जी चिकाटी आहे ती आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते. 2015 मध्ये या ठिकाणी संकल्पनेने मंदिर उभारलेलं आहे. त्यानंतर हा जो देवीचा समा आहे तो या ठिकाणी होत आहे. जवळजवळ 1300 वर्षाचा इतिहास या मंदिराला आहे. या ठिकाणी अध्यक्ष सुभाषराव शिंदे या ठिकाणी आहेत. मी त्यांना विचारतो की हा जो देवास्थित जो देवीचा उत्सव सोहळा होतोय तर नेमकं तुम्ही नियोजन कशा प्रकारे करताना तुम्हाला इथे आलेल्या सर्व भाविकांचं आणि ज्या ग्रामदेवतांच्या पालख्या या ठिकाणी वेगवेगळ्या गावात येतात तर त्यांचं तुम्ही नियोजन कशा प्रकारे करता. मला एवढंच सांगायचं आहे की साधारणपणे 2012 मध्ये यापूर्वी आमचं एक जुनं देऊळ होतं आणि जीर्णोद्धार करण्याचं आम्हीचं स्वप्न संपूर्ण गावाने पाहिलं आणि हा 2012 मध्ये निर्णय घेतला गेला समा झाल्यानंतर लगेच आणि संपूर्ण ग्रामस्थ हे एकत्र येऊन त्याने आपल्या संपूर्ण एकत्र येऊन त्याने हे मंदिर उभं केलेलं आहे आणि आम्हाला विशेष आनंद होतो की 3 वर्षामध्ये हे आमचं संपूर्ण मंदिर उभं राहिलं आणि विशेषतः हे संपूर्ण मंदिर त्यांनी स्वतःच्या ताकदीवरती उभं केलं. आम्ही कुठेही आम्हाला बाहेर जाण्याची गरज लागली नाही. त्यात विशेष एक मला आनंद होतो ते सांगण्यासाठी की बाहेर जो भव्य मंडप दिसतोय तो आमचे एक मित्र जयप्रकाश लखाने जे फॅपटेक इंजिनियर्स आहेत त्यांनी स्वतः येऊन तो बांधून दिला आम्हाला. असे आम्हाला कित्येक डोनर्स भेटले की देवीच्या आशीर्वादाने ते आमच्या समोर आले आणि त्याच्यामुळे आम्ही एक भव्य मंदिर उभं करू शकलो आणि माझं संपूर्ण श्रेय हे मी माझ्या ग्रामस्थांना माझ्या बांधवांना देतो आणि संपूर्ण कमिटी
जे कमिटीने अहोरात्र काम केलं, हे काम करत असताना आम्ही मुंबईवरून येऊन ते काम बघून परत जात होतो. हे सर्व म्हणजे माझ्या ग्रामस्थांचं आणि माझ्या कमिटीचं हे संपूर्ण श्रेय त्यांचं आहे. प्रकाशराव धन्यवाद सर. या ठिकाणी आपण पाहतोय की प्रत्येक जण सांगतोय की आम्ही जी मनोकामना मनामध्ये घेतली ती मनोकामना आमच्या देवीच्या आशीर्वादाने पूर्ण झालेली आहे. तर माझ्यासोबत प्रकाशराव शिंदे आहेत. मी त्यांना विचारतो की नवीन पिढीने याच्याकडे चांगलं जे जुनं मंदिर होते जिन्हूत आहे नवीन पिढीने चांगलं केलेलं आणि त्यांनी खरं तर कौतुकाची बाब आहे की त्यांना कुठे आर्थिक फायद्यासाठी कुठे बाहेर जावं लागलं नाही. त्यांनी स्वतःच्या ताकदीवरती स्वभावावरती या ठिकाणी या भव्य देवी मंदिराची उभारणी केलेली आहे. मला वाटतं तालुक्यातील हे अतिशय सुंदर देखणं मंदिर या ठिकाणी आपल्याला सगळ्यांना भाविकांना पाहायला मिळते. या ठिकाणी माझ्यासोबत प्रकाशराव शिंदे आहेत. मी त्यांना विचारतो की हा जो तिळगावातील देवीचा जो समाज आहे त्या समाजाकडे तुम्ही कुठल्या दृष्टीने पाहता? हा जो त्रैवार्षिक जत्रेचा समा म्हणजे जो समा हा जो आपण साजरा करतो याच्यामधून सर्व जाती धर्मातील लोक एकत्र येऊन एक जातीय सलोखा किंवा गावागावामध्ये जे आजही बघतो आपण समाजामध्ये तेढ निर्माण होतात कुठल्या ना कुठल्या कारणावर, तर या गावामध्ये कुठल्याही तरीची कधीही म्हणजे भांडण होत नाही. कधी सर्व जी जी कामं ज्या ज्या लोकांना दिलेली आहेत पूर्व परंपरेनुसार त्या पूर्व परंपरेच्या कार्यक्रमानुसारच सगळे कार्यक्रम इथं पार पाडले जातात. कुणी कुणाच्या कार्यक्रमामध्ये लुडबुड करत नाही. दिलेली कामं जी सगळी आहेत ती सर्व कामं दिलेली प्रत्येकजण आपापल्या परीनं करत असतो. दुसरं महत्वाचं म्हणजे अजूनपर्यंत या तरुण पिढीनं हा जो वसा आहे किंवा ही परंपरा आहे जशीच्या तशी जास्तीत जास्त कशी म्हणजे पूर्ण होईल किंवा या देवीचा वरचा असणारा अढळ विश्वास हा पूर्ण चतुर्सीमेचा संपूर्ण विश्वास असतो. इथे चतुर्सीमेचे भाविक येतात ते अतिशय म्हणजे तल्लीन होऊन लीन होऊन या देवीला नतमस्तक होतात आणि आपल्या मनोकामना त्यांच्या निश्चितच त्या 3 वर्षात पूर्ण होतात. 3 वर्षात या देवीची वैशिष्ट्य म्हणजे अशी आहेत की इथे सर्व ग्रामस्थांच्या वतीनं अन्न प्रसाद दिला जातो. जवळजवळ 20 मण तांदळाचा भात डाळ भात भाजी असं साधं जेवण सर्व भाविकांना दिलं जातं. शिवाय प्रत्येकाच्या घरी 50 ते 100-200 पाहुणे असतात त्या राहीला. दुसरं महत्वाचं म्हणजे कितीही अजूनपर्यंत या गावची परंपरा आहे की कोणत्याही तऱ्हेचा कधीही कोणत्या गडबड कधीही झालेला नाही. केवळ मला एवढंच नव्हे तर पोलीस बंदोबस्ताचं देखील आम्हाला गरज भासत नाही. इतकं नेटकं नियोजन याच्यामध्ये केलेलं असतं. आणि त्याच्यानंतर आता कार्यक्रम आता इथून पुढे कार्यक्रम होईल. आमची ग्रामदेवता व्याघ्रंभरी माता ही आलेल्या 6 पालख्यांच्या भेटीला जाते. म्हणजे दादर तिवडी ओवळी कळकवणे कादोड आकलन आणि मोरवड या 6 पालख्या या भेटीला येतात इथे आणि त्यांचा पालखी गट सोहळा हा अतिशय म्हणजे डोळ्याचं पारणं फेडणार असतो. अशा तऱ्हेनं विधिवत पूजा करून उद्या या पालख्या इथे आल्यानंतर त्यांची परंपरागत पूर्वीच्या जशा परंपरा आहेत त्या परंपरा राखूनच त्यांची सांगता केली जाते आणि त्यांची पाठवणी केली जाते. धन्यवाद सर. धन्यवाद. या ठिकाणी आपल्याला सगळ्यांच्या बोलण्यातून सूचना आलेली आहे की इथं बहुजन जो सलोख आहे तो सलोख आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतो आणि त्यातूनच ही नवीन जी जनरेशन आहे ही नवीन जी पिढी आहे ती या देवाच्या कामामध्ये अतिशय हिराऱ्याने भाग घेऊन ती आपली परंपरा पुढे जोपासण्याचं काम करते आणि म्हणूनच असा देवाची समा या ठिकाणी होतो. या ठिकाणी थोड्याच वेळामध्ये आकलं कादवड ओळी मोरवणे दादर आणि या ठिकाणी होणार आहेत आणि हा जो समा जो आहे भेटण्याचा जो वेळ आहे या पालखी भेट सोहळा अतिशय सुंदर आहे. नेत्रदीपक सोहळा या ठिकाणी होतो आणि तो सोहळा पाहण्यासाठीच आज या ठिकाणी हळूहळू गर्दी वाढलेली आहे असं मला वाटतं. आणि या ठिकाणी एक अजून एक आपल्याकडे भाविक आपल्याचे कार्यकर्ते सुभाष शिंदे या ठिकाणी 2 मिनिटाचे आपले युज करत आहेत. त्रैवार्षिक उत्सव जो आपल्याकडे संपन्न होतोय तिवरे ग्रामस्थाच्या वतीने होणारा त्रैवार्षिक जत्रोत्सव खूप खेळीमेळीने आनंदाने वातावरणामध्ये संपन्न होतोय. त्याच्यामध्ये विशेष वैशिष्ट्य म्हणजे की आईदेवी रामभद्राची पालखी ही अन्यत्र कुठेही न जाता खरं तिवरे मुक्कामी फक्त वेगांबरी देवीच्या भेटीसाठी येते. एक विशेष वैशिष्ट्य या जत्रेचं ठरतं की जी मराठ्यांची आमची कुलस्वामिनी आहे ती फक्त रामभद्री देवी ही आमची देवी वेगांबरी देवीसाठी भेटीला येते. हे तर विशेष आकर्षण आहे आणि सगळ्या तरुण पिढीसाठी हे खूप चांगलं प्रतीक आहे. आणि मी उद्या होणारा लाटेचा उत्सव त्यानंतर होणारी पालखीची रवानगी यानंतर हा कार्यक्रम संपतो.
अशा पद्धतीने हा कार्यक्रम सांगता होते खूप खेळीमेळीचे आणि आनंदाच्या उत्साहामध्ये हा कार्यक्रम होतो आणि सगळं सर्व धर्म समभाव याचं प्रतीक आहे यात्रेला दिलं जातं. धन्यवाद. धन्यवाद. या ठिकाणी चिपळूण लाईच्या माध्यमातून या कार्यक्रमावरती प्रकाश टाकण्याचा हा एक सुंदर प्रयत्न होत आहे आणि या चिपळूण लाईच्या माध्यमातून आपण या संपूर्ण जो सोहळा आहे तो सगळ्या जगभरातल्या भाविकांना आपण दाखवणार आहोत. या ठिकाणी कॅमेरामन शेखर तांबेसर, दीपक शिंदे, भाई कुळे, चिपळूण लाई. धन्यवाद. आज या ठिकाणी तिवरेगावची ग्रामदेवता श्री वाघरामृ देवी या देवीचा त्रैवार्षिक समारोह सोहळा या ठिकाणी संपन्न होतो आहे आणि या सोहळ्यासाठी मुंबई पुणेसह अनेक ठिकाणाहून या ठिकाणी भाविक आलेले आहेत. आज काही थोडे दिवस या ठिकाणी 6 गावातील पालख्यांचं आगमन होणार आहे आणि अलोक गर्दी या ठिकाणी आपल्या पाहायला मिळते. सकाळपासून या ठिकाणी भक्तांची रिघ लागलेली आहे. अनेक भाविक आपल्या या ठिकाणी देवीच्या दर्शनासाठी येत आहेत. आपले मनोकामना देवीकडे सांगतायत आणि खरं तर नवसाला पावणारी ग्रामदेवता असल्याने या ठिकाणी भाविकांची गर्दी भरपूर आहे. त्या ठिकाणी माझ्यासोबत आता या ठिकाणी व्यावसायिक प्रशांत पाटेकर आहेत. मी त्यांना या ठिकाणी विचारू शकतो की सर, तुम्ही या ठिकाणी या व्याघ्राम देवीच्या या समाजाला तुम्ही हजर आलात, तुम्ही किती वर्ष या समाजाला येतात, ते तुमच्या येण्यामागे जी काय मनोभावना जी आहे ती नेमकी काय असते? देवीचं मंदिर बांधल्यापासून मी या समाजासाठी येत आहे आणि देवीचं मंदिर बांधताना जे काय मला या देवीची सत्ता आणि आशीर्वाद लावला त्यासाठी मी हा दरवर्षी इथे येत असतो आणि जेव्हा वेळ मिळेल तेव्हा मी या देवीच्या दर्शनासाठी चिपळूणमध्ये येत असतो. पाटेकरांनी आपल्याला सांगितलं आहे की ज्या 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 माझ्या मनोकामना आहेत त्या मी देवीकडे त्या चरण आल्यानंतर मी ज्या व्यक्त करतो त्याच्या भावना किंवा त्या माझ्या त्या याचना त्या पूर्ण होतात. त्याच्यामुळे प्रत्येक भक्त जो आहे ते या श्रद्धेच्या ओढीनं या व्याघ्राम देवीच्या चरणावरती येत असतो आणि आपले गाणे सांगत असतो आणि खरोखर माता भक्तांच्या नवसाला पावणारे असल्यामुळे प्रत्येक भक्त आपले मनोकामना घेऊन येतो. या ठिकाणी माझ्या समोर या गावचे सुपुत्र मंगेश शिंदे साहेब आहेत. त्यांना या सामाजिक क्षेत्रातील किंवा राजकीय दानगा अनुभव आहे. त्यांनाही विचारत होतो या व्याघ्रांबर देवीचा जो सोहळा या ठिकाणी ते वर्षी होत आहे त्या नेमक्या होण्यामागचे 3 वर्षाने त्या सोहळा नेमका का होतो, त्यामागची भावना काय आहे? त्यामागची भावना म्हणजे आमची जवळजवळ माझ्या माहितीप्रमाणे 150 वर्षापूर्वीपासून आमचा 3 वर्षाने यात्रा होते आणि कमीत कमी 3 ते 4 लाख पब्लिक हे इथे होतं. पण इथे भांडण तंटा न होता ही यात्रा देवी पार पाडून घेते आणि ही देवी कुठेही आपण असलो नुसतं नाव घेतलं तरी तिथे आम्हाला पूर्ण पाडवळच्या देवीचं लाभतं आणि आम्ही त्या देवीचं नाव घेतलं तरी आमच्या अंगावरती शहारे उभे राहतात आणि ती आम्हाला नवसाला पावते, आम्हाला भरभराटी करते आणि तशीच प्रत्येक भाविकांना ती संपूर्ण यश मिळवून देण्याच्या प्रयत्नात असते आणि आम्ही तिथे सगळं भक्त डोळे मिटून तिथं आम्ही हे करतो, चिंतन करतो. धन्यवाद सर. सिंधी साहेब सांगितलं या ठिकाणी जवळजवळ 4 लाखाच्या सरासरीमध्ये भाविका या दर्शनासाठी देवीच्या येतात आणि आपण कुठेही असतो तरी देवीचं नुसतं नाव घेतलं तरी आपल्या मनामध्ये ती एक वेगळा स्वाभिमान किंवा एक शक्ती ऊर्जा निर्माण होते आणि त्या ऊर्जेच्या माध्यमातूनच आपली जी कामं आहेत ती कामं पूर्ण होतात. अशा प्रकारे प्रत्येक जण आपल्या मनोकामना घेऊन या देवीच्या चरणावरती येतो आणि त्या मनोकामना पूर्ण झाल्यानंतर या त्रैवार्षिक सोहळ्याला प्रत्येकाला हजेरी लावत असतो. त्या ठिकाणी मी सर्व भाविकांचा पुन्हा एकदा स्वागत करतो, आभारी म्हणतो आणि काही क्षणाच्या अवधीमध्ये या ठिकाणी ग्रामदेवतेच्या पालख्या यांना त्यांनी अलोट गर्दीचा समा आपल्याला तिकडे पाहायला मिळतो. धन्यवाद. आजच्या या श्री वाघ्रामदेवी मातेच्या त्रैवार्षिक सामायिक सोहळ्यासाठी अतिवेगावामध्ये सह्याद्री शिक्षण कार्याध्यक्ष आणि राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष सन्माननीय शेखरजी साहेब यांचं ठिकाणी आगमन झालेलं आहे. त्याचबरोबर राष्ट्रवादी तिथं तालुक्याप्रमुख सन्माननीय जयंत खरातीस साहेब आणि मान्यवर मंडळी या ठिकाणी या समयाला उपस्थित झालेला आहे. मी या निमित्तानं श्री जिल्हा सन्माननीय शेखर साहेब यांना विचारतो की या वाघ्रामदेवीच्या सोहळ्यासाठी आपण तुम्ही किती वर्ष येत आहे आणि येण्यावरती तुमची नेमकी भावना काय असते, तुम्हाला येथून कोणते अनुभव आठवण झालेले आहेत? खरं म्हटलं तर हा देवीचा उत्सव ज्या पद्धतीने तिवऱ्यासारख्या छोट्याशा गावात पण इतक्या मोठ्या पद्धतीने साजरा होतो तर मला वाटतं रत्नागिरी जिल्ह्यामध्ये अशा पद्धतीचा एवढ्या मोठ्या स्वरूपात असलेली जत्रा ही तिवऱ्या गावातच आज आपण बघतोय. इथल्या लोकांचा उत्साह आणि जो देवाबद्दल देवीबद्दल असलेली भक्ती आणि भाव हे सगळं बघितल्यानंतर मनापासून खूप आनंद तर होतोच आणि इथं आल्यावर एक वेगळ्या प्रकारची ऊर्जा, शक्ती आणि मन प्रसन्न होतं. ही जत्रा गेले काही वर्ष सातत्याने तेवढ्याच उत्साहात आजपर्यंत पार पडते. याच्यामध्ये लहान मोठा असा भेदभाव न असता येणारा भाविक
हा सर्व भाविक म्हणूनच येत असतो. धन्यवाद सर. त्या ठिकाणी शेख साहेब सांगितलेलं आहे की प्रत्येक जो भाविक आहे त्याच्या मनोभावना या ठिकाणी येतो आणि या गावाचं वैशिष्ट्य आहे की सगळे मिळून जो हा जो कार्यक्रम या ठिकाणी साजरा होतो अतिशय उत्सवाचा कार्यक्रम या ठिकाणी आहे. त्या ठिकाणी माझ्यासोबत राष्ट्रीय तालुका अध्यक्ष संबंधित आणि सामाजिक क्षेत्रात राजकीय क्षेत्रात या सगळ्या क्षेत्रामध्ये त्यांचा चांगला ठसा आहे. एक व्यक्ती मनुष्य आणि एक राजकीय व्यक्ती आणि सामाजिक व्यक्ती या दोन्ही क्षेत्रामध्ये त्यांचं नाव लौकिक आहे. मी त्या ठिकाणी एकच विचारतो तुम्ही या देवीसाठी हा चरण तुम्ही आलात तर त्यांची नेमकी तुमची भावना काय आणि भविष्यामध्ये हा सोहळा कशा प्रकारे व्हावा असं तुम्हाला वाटतं? तीव्र ही येथील म्हणजे दर 3 वर्षानं होणारी जात्रा आहे. या इथे भाविक हे संपूर्ण महाराष्ट्रातून भाविक येत असतात. प्रत्येकाचे आपल्या मनातली मनोकामना इथं पूर्ण देवीच्या चरणी होते आणि त्यासाठी संपूर्ण महाराष्ट्रातून भाविक येतो आणि त्याचप्रमाणे ही जी जत्रा आहे तो वर्षानुवर्ष दर 3 वर्षानं अशीच उत्साहानं चालू राहील असं देवीच्या चरणी नतमस्तक होऊन मी माझ्या सरांनी या ठिकाणी सांगितलेलं आहे की अख्खा महाराष्ट्रातून भाविक या ठिकाणी सामायला येतात आणि देवीचे दर्शन घेतात आणि देवीचे दर्शन घेऊन त्यांना एक वेगळी ऊर्जा त्या ठिकाणी त्यांना मिळत असते आणि ती ऊर्जा मिळूनच त्यांनी स्वप्न पाहिजे स्वप्न त्यांची पूर्ण होतात आणि त्यामुळेच या ठिकाणी आपण पाहतो की भव्य गर्दी भाविकांच्या ठिकाणी होते. काही क्षणामध्ये अजून या 5 गावचे लोक या ठिकाणी येणार आहेत. त्याचबरोबर तालुका मुंबई असू द्या किंवा पुणे असू द्या या ठिकाणचं भाविक या ठिकाणी या समोर आलेले आहेत. त्याच्यामुळे ही भाविकांची जी मंदिर या ठिकाणी जमलेली आहे त्याच्यामुळे या वातावरण एक भक्तिमय झालेलं आहे. धन्यवाद. नमस्कार. आज आपण इथे तिवरे गावी या त्रैवार्षिक समयासाठी श्री व्याघ्रंबरी माता या देवीच्या त्रैवार्षिक समयासाठी आपण इथे आलो आहे आणि या समयासाठी याच गावच्या आणि या इथल्या मायावशी ज्या अंकिता अनिल शिंदे या इथल्या असून सुद्धा ठाण्याला मुंबई इथे या नगरसेविका या पदावर रुजू आहेत. मी त्या इथे आपल्या या देवदर्शनासाठी आले आहेत. मी त्यांना एक विनंती करतो की आपल्याला काय वाटतं या मंदिराबद्दल आणि या देवीबद्दल. प्रथम मी व्याघ्रंबरी कुलस्वामी देव रामवर्धायनी आणि व्याघ्रंबरी मातेच्या पहिले त्यांच्या म्हणजे कृपेनेच आज मी निवडून आलेली आहे आणि तसंच त्या निवडून आले त्यांचे तर आशीर्वाद आहेत. तसंच माझ्या गावकऱ्यांचं हे माझ्या तिवऱ्यातील प्रत्येकांचं आम्हाला सहकार्य मिळालं मला की ते प्रत्येक क्षणाला म्हणजे निवडणुकीच्या दरम्यान ते सगळे स्वतःहून येत होते आणि सगळे आम्हाला मदत करत होते आणि त्यामुळे त्यांचं तर मी आभार मानतेच आहे. आणि तसंच देवीची आमची कृपादृष्टी किती की आहे की कोणताही नवस केला तर ते म्हणजे पूर्ण होतोच आणि ती आमच्या मागे सातत्याने उभीच आहे. त्यामुळे मी देवीचे तर प्रथम आभार मानते. मला तर सांगा इथे याच गावचे जन्म घेतलेले सुपुत्र अनिल शिंदे हे तुमचे पती यांच्याबद्दल तुम्हाला काय वाटतं आणि त्यांनी इथे घेऊन आल्याबद्दल तुम्हाला म्हणजे लग्न होऊन तुम्ही इथे आल्याबद्दल तुम्हाला इथे त्यांच्याबद्दल काय सांगायचं? मी एकच शब्दात सांगेल की प्रत्येक म्हणजे पतीच्या पाठीमागे एक स्त्री उभी असते असं असतं पण माझ्या मागे माझे पती उभे आहेत एवढंच सांगेन मी आता. आणि त्यांच्याच म्हणजे त्यांच्याच प्रयत्नाने मी आज इथे आहे आणि त्यांचं सहकार्य मला लाभलंय. धन्यवाद. धन्यवाद अंकिता. आज आपण इथे पाहतोय श्री व्याघ्रंबरी मातेचा त्रैवार्षिक समा. हा समा इथे या 3 वर्षांनी इथे या पिंडीचं स्वरूप पिंडी स्वरूपात इथे देवदर्शन होतं या भाविकांना आणि इथे खरोखरच नावलौकिकता अशी आहे की या सर्व भाविकांचे इथे सर्व मनोकामना पूर्ण होतात अशी ही शंकरांची पिंड इथे उपस्थित होते आणि सर्व भाविकांना दर्शन देते. आणि आता थोड्याच वेळात आपण माझ्या डाव्या बाजूला पाहिलं तर जवळजवळ 6 गावच्या पालख्या इथे आहेत. या 6 गावच्या पालख्यांचे विराजमान होण्याचं ठिकाण आहे आणि माझ्या मते कुलस्वामीनी श्री रामवर्धनी मद्रे दादर तसेच मौजे ओळी गाव ही सुकाई माता मौजे तिवडी गाव हे पद्मावती माता आणि मौजे आकलेगाव हे आकलेगावचं केदारेश्वर केदारेश्वरची पालखी आणि मोरणे गावची सुकाई झोलाई अशा या 6 पालख्या इथे उपस्थित होऊन आता माझ्या उजव्या बाजूला बघितलं तर एक सुंदर रोषणाईच्या ह्याच्याने दिसतंय एक पालखीचं विराजमानचं सिंहासन हे या वेगळा श्री व्याघ्रंबरी मातेचं
हे स्थान आहे. या स्थानावर या सर्व पालख्या आल्यानंतर व्याघ्रांबरी माता इथे विराजमान होते आणि या व्याघ्रांबरी मातेत माता येऊन नंतर थोड्याच वेळात आपल्याला हे दर्शन दिसणार आहे की ती सर्व या सहाच्या सहा पालख्यांना भेट देऊन त्यांना त्यांच्या बहिणी तिच्या बहिणीला एकत्रित करून घेऊन ती या मंदिरामध्ये छबिनेच्या स्वरूपात घेऊन जाते. आणि हा आगळा वेगळा असा हा इथे समा जो आहे हा आपल्याला सर्वांना बघायला मिळतोय. आणि हा समा पाहण्यासाठी सूरत, मुंबई, पुणे आदी ठिकाणाहून इथे सर्व चाकरमानी भाविक इथे जमतात. आत्ताच आपण पाहिलं तर इथे मला वाटतं जवळजवळ एक 1.5-2 तासाने आता थोड्या वेळाने हा छबिना चालू होईल. इथे तिवडी गावची एक पालखी येते. या पालखीचं वैशिष्ट्य म्हणजे असं आहे की या पालखीचं एक वैशिष्ट्य म्हणजे असं आहे की ती पालखी खूप खूप प्रमाणात धावते आणि ही धावत असताना हे देखील अलर्ट गर्दीमध्ये सुद्धा या पालखीला या इथे या कोणत्याही लोकांना कोणताही काही दुखापत होत नाहीये. आणि हे असं सर्व घडत असताना हा एक नजराना बघण्यासाठी आपण इथे थोड्याच वेळात आपण पाहतोय की इथे भाविकांनी आत्तापासूनच जागा पकडण्याची हे केलेली आहे, म्हणजे स्वतःची जागा इथे निश्चित केली आहे. जशी पालखीने पालख्यांसाठी केलेली आहे तशी स्वतःची पण जागा इथे निश्चित केली आहे. आणि आता थोड्याच वेळात आपण 1-2 तासाने पण बघूया की इथे खूप मोठा या मैदानामध्ये छबिना होईल. असा हा छबिना या व्याघ्रांबरी झोलाई मातेचा, व्याघ्रांबरी मातेचा झोलाई श्री रामवदायनी, पद्मावती, केदारेश्वर आणि कालभैरव अशा या सर्व देवतांचा इथे एक मोठा नजराना छबिण्याच्या स्वरूपात आपल्याला बघायला मिळेल. आता हळूहळू भाविकांची गर्दी वाढते. Thank you.
आज आपण इथे सह्याद्रीच्या कुशीमध्ये तिवरे या गावी या गावामध्ये आज आपण इथे आलोय. हा त्रैवार्षिक समा इथे 3 वर्षांनी असतो आणि हा समा आपल्याला या गंगेच्या रूपाने इथे लाभतो आणि हा समा इतकं छान आणि खूप भाविकांची गर्दी असते की त्याचा कल्लोळ खूप असतो. आणि आता आपण पाहूया की इथे किती भाविक जमले आणि ही रीग जी लागली या रीगनुसार आपण आता पाहतोय की तसेच त्याच पद्धतीने एक महिला भाविक आहेत त्यांना मी विचारतो की तुम्ही या समयासाठी आपलं नाव. माझं नाव शिल्पा महेश कदम. तुम्ही इथे किती वर्षापासून येत आहे? मी पहिल्यांदाच आले. बरं, तुम्हाला या समयामध्ये तुम्हाला काय अनुभव आहे किंवा तुम्हाला कसं वाटतं आल्यानंतर? इथे आल्यावर खूप प्रसन्न असं वाटलं बघून, इथून एकदम मन भरून गेलं. असं एवढं मी असं कधीच कुठेच बघितलं नव्हतं. अच्छा, म्हणजे तुमच्या घराला वगैरे सगळं सुखद आम्हाला. मी याच्यानंतर आता पुढे जातोय. हे आपले केदारेश्वरचं मंदिर आहे. या केदारेश्वरच्या मंदिरामध्ये आपण जातोय आणि या मंदिरामध्ये आपण पाहूया. इथे त्याचप्रमाणे रिंग लागली भाविकांची. केदारेश्वराचं हे मंदिर हे सुमारे 1300 वर्षापासूनच हे मंदिर आहे आणि हे नवीन पुनर्वसात आता नवीनच वर्धापन दिन झाला आणि हे मंदिर बांधण्यात आलंय. आता आपण बघू याही मंदिरामध्ये भाविकांचा खूप कल्लोळ आहे आणि या अति उत्साहात इथे भाविक इथे येत असतात. आता आपण या केदारेश्वर मंदिरामध्ये आपले आलेले आहेत भाविक. आपलं नाव कसं? हर्षल कदम. विशाल नाव कसं आपलं? हर्षल कदम. गाव? अड्रेकर. अड्रे. आपण इकडे कधीपासून येत आहात? झाले आता 3 समा गेले. आपले अनुभव काय? अगदी ही देवी नवसाला पावणारी आहे आणि त्या देवीचं सत्व खूप मोठं आहे. अच्छा, धन्यवाद. आज तिवरे गावामध्ये ग्रामदेवता श्री वाघरांबर देवी हिचा तिरुवणी समाज सोहळा या ठिकाणी संपन्न होत आहे आणि या सोहळ्यामध्ये मंदिराच्या मागील बाजूस येथील काही तरुण मंडळीने आपण पाहतोय की या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांचा जो राज्याभिषेकाचा सोहळा आहे तो सोहळ्याचं दृश्य या ठिकाणी साकारलेलं आहे. कुलवाडी भूषण बहुजन प्रतिपालन राजा छत्रपती शिवराय तुम्हा आम्हाला सगळ्यांचे एक जाणता राजा जे आपण श्रीमान योगी म्हणतो त्या राजाचं आज या ठिकाणी एक सुंदर असं दृश्य आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतं. या समाजाच्या निमित्ताने पाहायला मिळतं. आपण बघतो की छत्रपती शिवाजी महाराज सिंहासन विराजमान आहेत. त्यांचे सर्व महावेदन आणि त्या अष्टप्रधान मंदिरातील सर्व मंडळी त्या ठिकाणी आपल्या उपस्थित आहेत. या ठिकाणी वाजंत्रीचं चिन्ह केलेलं आहे. एक वाजंत्र वाजवतो, एक सोने वाजवतो, एक पेटी वाजवतो. असे एक सुंदर एक दृश्य शिवकालीन त्या ठिकाणी साकारलेलं आज आपण पाहायला मिळतं. त्या ठिकाणी आपण पाहतो एक सुंदर ढोल वाजवण्याचं काम, एक तुतारी वाजवण्याचं काम केलेलं आहे आणि जणू मनाला भावणारं ते शिवकालीन दृश्य या ठिकाणी आपण पाहतो. या ठिकाणी तरुण वर्ग जो आहे त्या तरुण या तरुण तिवरे गावातल्या तरुण युवकांनी हा एक सुंदर असा शिवकालीन देखावा या ठिकाणी साकारला आहे आणि त्यातून त्या देखाव्यामध्ये आपला एक संदेश द्यायचा आहे की आपण सर्व या शिवांचे मावळे आहोत आणि या ठिकाणी आणि हा संदेश आपल्याला या कार्यक्रमात पाहायला मिळतो. सर्व धर्म समभावाचं प्रतीक म्हणून हा त्रैवार्षिक देवीचा सोहळा या ठिकाणी संपन्न होत आहे आणि तेच या दृश्यात आपल्याला पाहायला मिळतंय. धन्यवाद. धन्यवाद. बोलू ना सांगायचं आहे सांगा. मी तिकडे सांगू तिकडे सांगतो. घेऊया 2 सेकंद.
चिवरे गावातील या त्रैवासिक देवीच्या समासाठी आपण बघतो की सगळीकडे दुकानाचे स्टॉल लागलेले आहेत, वेगवेगळ्या प्रकारचे स्टॉल लागलेले आहेत. काही ठिकाणी आईस्क्रीम असतील, काही ठिकाणी खेळण्याचं असतील, काही ठिकाणी पाण्यात बसायचा आनंद घेतात, काही मिठाईचं स्टॉल आहे. परंतु या ठिकाणी आपण पाहतोय एक चॉकलेटचा स्टॉल लागलेला आहे आणि या चिमुकल्याने तो स्वतः ते चॉकलेट स्वतः बनवले आहेत. आणि त्या मागचं बनवण्यामागचं त्यांचा उद्देश काय आहे किंवा त्यांनी कशा प्रकारची मेहनत घेतलेली आहे आणि या समयामध्ये त्यांचा एका साईडला त्यांनी तो स्टॉल लावलेला आहे. तर या ठिकाणी माझ्यासोबत या दोन मुलींनी आपले छोटे बालक उभे आहेत, तर मी त्यांना पहिल्यांदा विचारतो तुझं नाव काय? वेदांत सुनील दरेकर. वेदांत सुनील दरेकर, या ठिकाणी जे चॉकलेटचा स्टॉल आपण लावलेला आहे, तर चॉकलेटचा स्टॉल लावताना ही चॉकलेट या ज्या समामध्ये तुम्ही जत्रेच्या कार्यक्रमात तुम्ही चॉकलेट स्वतः एक स्टॉल लावलेला आहे, ती तुम्ही चॉकलेटचा स्टॉलच का लावलं? घरात आम्ही असे चॉकलेट बनवायचे ना, तर असं काहीतरी डोक्यात आलं की आपण विकावं. या ठिकाणी चॉकलेट विकावं आणि खरंच याच्यातली सगळं जे गमत आहे की त्यांना हे चॉकलेट त्यांनी स्वतः बनवलेलं आहे आणि हे सगळ्यात मोठं कौशल्य आहे. या ठिकाणी दुसरी आमची चिमुकली आहे, समृद्धी समृद्धी मोरे. आमच्या मावशीने आम्हाला मदत केली, आम्ही आलमंड, पिस्ता, रेझिन्स, हॅझलनट, टूटी फुटी असे खूप साहित्य वापरले चॉकलेट बनवायला. या ठिकाणी वेगवेगळे तरी पदार्थ वापरून ज्या ठिकाणी ह्या चिमुकल्याने हे चॉकलेट बनवलेलं आहे, तर अतिशय आपण पाहतो अतिशय सुंदर सोनेरी किंवा वेगवेगळ्या कागद मध्ये त्यांनी गुंडाळून त्या ठिकाणी आपल्याला विक्री ठेवलेला आहे आणि अनेक जण या चॉकलेटचा शॉट घेत आहेत आणि एक आगळं वेगळं टेस्ट सुद्धा या चॉकलेटला त्या ठिकाणी आहे. या ठिकाणी माझ्या मम्मीचं नाव अभया सुनील दरेकर आणि पप्पाचं नाव सुनील बाबाराम दरेकर. खरं तर आजच्या या ह्याच्यामध्ये जे पालक जे आहेत ते असे कधी हस्तकौशल्यातून एखादा पदार्थ बनवणे किंवा एखादी वस्तू बनवणे यासाठी पालक मदत करतात आणि ही सगळ्यात कौतुकाची गोष्ट आहे. कारण का आपण पाहतो शाळेमध्ये या मूल्यमापनाचा एक विषय असतो आणि हस्तकौशल्याचा विषय असतो, तो कौशल्यातूनच ही मुलं पुढे वेगवेगळ्या प्रकारची साहित्यकीय निर्मिती करतात आणि हे तर चॉकलेट आहे आणि या चॉकलेटला एक या समामध्ये चांगला प्रतिसाद मिळतो. या सगळ्यांचं आपण एकदा कौतुक करूया, त्यांच्या या उपक्रमाला एक दाद देऊया. धन्यवाद. Thank you.
कृषीमध्ये वसलेल्या तिवरे गावामध्ये आपल्याला पाहायला मिळेल की आज श्री व्याघ्रांबर देवीचा त्रैवासी समाज सोहळा या ठिकाणी संपन्न होत आहे. याच ठिकाणी दर 3 वर्षांनी गंगामाईचं आगमन होतं, त्याच्यामुळे हे ऐतिहासिक गाव तिवरे गाव आहे. आणि या तिवरे गावामध्ये आज 27 फेब्रुवारी रोजी त्रैवासी समाज सुरू होतोय. आणि त्याच्यामुळे या ठिकाणी मी पाहतोय की आज दिवसाभरामध्ये अनेक कार्यक्रम या ठिकाणी साजरे होत आहेत. अनेक भाविकांची भीड या ठिकाणी सुरू आहे. आताच नुकतीच या ठिकाणी रामवर्धन देवीची पालखी आगमन झालेले आहे. अशा अनेक ज्या पालख्या आहेत त्या या ठिकाणी आगमन होणार आहेत. परंतु या ठिकाणी माझ्यासोबत आता आहेत उद्या जो कार्यक्रम या ठिकाणी आहे त्या कार्यक्रम नियोजन कसं आहे आपण जाणून घेऊया. आजचा कार्यक्रम या ठिकाणी संपन्न होतोय. उद्याच्या दिवसाभराचा कार्यक्रम कसा आहे ते जरा त्याचं नियोजन सांगा. म्हणजे उद्याचा उद्या सकाळी 11 वाजता लोक देवळात जमतात. हा, त्याच्यानंतर घाट दुपारात येऊन इथे पूजा करतील. देवीला ज्या पालख्या येत नाही त्यांचा निमंत्रण देतील, नंतर देवळात जातील आणि नंतर त्याच्यानंतर लाट चढेल. तर लाट चढण्याचा जो पारंपरिक जो कार्यक्रम आहे तो उद्या किती वाजता होणार आहे? उद्या 11:30 ते 12 वाजेपर्यंत. लाट चढणे हा जो कार्यक्रम आहे तो उद्या 11:30 ते 12 वाजेच्या दरम्यान होणार आहे. खरं तर ती एक वेगळी पर्वणी या ठिकाणी असते.
ती भली मोठीची लाट आहे ती उंचावून ती फिरवण्याचं काम तुझे लाट फिरण्याचा कार्यक्रम पाहण्यासाठी जवळजवळ जिल्ह्याभरात अनेक भाविक या ठिकाणी उपस्थित असतात. हा दोन दिवस श्री ग्रामदेवता ग्रामदेवीचा समाज त्या ठिकाणी संपूर्ण होत आहे आणि अनेक भाविक जण या कार्यक्रमाचा आनंद लुटत आहेत. आणि आता काही क्षणामध्ये या ठिकाणी अनेक पालख्यांचं आगमन होणार, त्याच्यामध्ये काजोवर तिवडी मुळवणे त्यानंतर आकले ते अशा होळी अशा अनेक गावातील ग्रामदेवता या ठिकाणी या ग्रामदेवतेला भेटवण्यात येणार आहे आणि असाच हा कार्यक्रम उद्याही सुरू होणार आहे आणि त्या कार्यक्रमाला भाविकांची अलवड गर्दी लाभणार आहे. धन्यवाद.